वेळेसला आपल्या आकाशी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण सोजत जिल्ह्यामधल्या राजूबाईच्या फार्मवरती आलोय. त्यांच्याकडे खूप चांगल्या जातीचे बोकड आहेत. आपण हा सोजत जातीचा बोकड बघतोय. आता 2 वर्षाचा आहे, 4 दात तोडले त्याने आणि त्याचं वजन 100 क्रॉस केले त्याने. खूप चांगल्या प्रकारचे त्यांच्याकडे ब्रीड आहेत. जर तुम्हाला त्यांच्याकडून जर ब्रीड ऑनलाईन जर मुंबईला डायरेक्ट ट्रान्सफर करायचं असेल तर डायरेक्ट ट्रान्सफर करतील ते. तर तुम्हाला जर त्यांच्याकडून बोकड घ्यायचे असेल तर त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. दोनों हाथ के ऊपर खड़े करो उसके ऊपर. तुम्ही बघू शकता त्याची लेंथ किती मस्त आहे, एकदम बोकडाची आणि एकदम पॉवरफुल बोकड आहे. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर जरूर करू शकता. खूप छान प्रकारचे त्यांच्याकडे ब्रीड आहेत. हाय फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता त्यांच्या हातामध्ये जी ब्रीड आहे ही कमीत कमी ते 4-5 दिवसाचं पिल्लू आहे. पण त्याची तुम्ही हाईट आणि लेंथ बघू शकता. आणि ही त्याची आई आहे, म्हणजे तिची पण लेंथ तुम्ही बघू शकता. सोजत जातीची बकरी आहे आणि खूपच छान ब्रीड आहे त्यांच्याकडे. बघू शकता तुम्ही, हे 3 दिवसाचं पिल्लू आहे पण किती त्याची ग्रोथ एकदम मस्त आहे. आणि पुल असं ॲक्टिव्ह आहे, गुलाबी कान आहे त्याचे मस्त एकदम असे. सोजत जातीचे तुम्ही विचार करू शकता, ही 100 किलोची बकरी आहे. म्हणजे त्याची पिल्लं किती किलोची असतील याच्यावरनं तुम्ही अंदाज करू शकता. म्हणजे यांच्याकडे जी बीटल आपली सोजत जात आहे ती म्हणजे ओरिजिनल ब्रीड आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॉस्ट आहे, पण कॉस्ट पैसा वसूल अशी चीज आहे त्यांच्याकडे. तुम्ही तिचा सीना बघू शकता. असं वाटलं, मला पण वाटलं असं की तो बोकड आहे करून त्याच्याकडे बघितल्यानंतर. पण नंतर बघितल्यानंतर असं वाटलं की पाट आहे. जर कोण फार्मवाले असतील आणि त्यांची बकरी जर त्यांचं तिथं दूध देत नसेल तर थोडीफार ते माहिती देत आहेत, ते थोडं ऐकून घ्या. आज आपल्याला दूध देती नाही रे बकरी, तो क्या करना चाहिए? उसको पीपला मूल दो आप, पीपला मूल हाँ, और अजमा होता ना अजमा, हाँ अजमा पिलाओ उसको, और पीपला मूल दोनों मिक्स करके, और गुड़ होता ना अपना, हाँ गुड़, okay. ये तो तीनों चीज इसको मिक्स करके खिलाओ तो अच्छा दूध देगी. ओके okay. वो गेहूं का क्या बताया था? घी और तेल होता है ना अपन जो घर में यूज करते हैं, हाँ. तिल्ली का हो चाहे मूंगफली का हो, ओके okay. उसको अनाज को जो अपने जौ होता है ना, हाँ. जौ को और बोले तो प्लस ये तेल और गुड़, ये तीनों चीज मिक्स करके और उसको बोले तो अंदर मिक्स कर दो. मिक्स करके फिर कोई भी बोले कोटी में भर लो, हाँ. उसके बाद में जैसे उस बकरी को खिलाना चाहते हैं आप पावर उसको थोड़ा मतलब तेल डाल के उसको मिक्स करके अच्छा खिला दो. अच्छा खिलाओ उसको. ओके म्हणजे तुम्हाला मी एक एक्सप्लेन करून सांगतो व्यवस्थित. जर तुमची बकरी जर तुम्हाला तुमच्या पिल्ला त्या पिल्लांना दूध नसेल किंवा तिच्या ओटीमध्ये दूध येत नसेल तर तुम्ही त्याच्या खाद्यामध्ये जो आपला मका असेल किंवा जऊ असेल त्या जऊचा तुकडा करा, म्हणजे आता भरडा करा नॉर्मली, त्याच्यामध्ये गूळ बारीक करून मिक्स करा आणि त्याच्यामध्ये आपलं जे आपलं शेंगदाणा तेल असेल ते मिक्स करून तिला खायला द्या. ते 2 ते 3 एका महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट समजून येईल त्या बकरीचा. तुम्ही नक्की ट्राय करू शकत, कारण ह्यांच्याकडे सोजत जाती ओरिजिनल असल्यामुळे त्यांना ते सगळ्या गोष्टी माहिती आहेत की सोजत जातीला काय दिलं पाहिजे त्या जेव्हा दूध देत नसेल तेव्हा. पण खरंच खूप छान अशी बीट सोजत जात आहे त्यांच्याकडे. तुम्ही बघू शकता त्यांची लेंथ. अब आप कितने साल से आप बिझनेस कर रहे हो?
मैं हमारे पिताजी को 40 साल हो गए okay. और जो आपके पास जो बीटल खाली सोजत जाते हैं पूरा सोजत जात ओरिजिनल ब्रीड है आपके पास? मेरे पास ओरिजिनल सोजत है हाँ. और उसमें हैदराबादी है लेकिन प्योर सोजत नस्ल है उसमें okay. डार्क में भी है कुछ कुछ ओके okay. और आप बच्चा का स्टार्टिंग रेंज क्या है, मतलब बोकड़ का और अपना पार्ट का प्राइस सेम है? 20,000 की स्टार्टिंग है, चाहे एक दिन का हो चाहे दो दिन का हो ओके. और महीना का बच्चा होगा 40,000 से 50,000 तक ओके okay, एक महीने का, एक महीने का बच्चा हाँ. लेकिन अच्छी नस्ल है, पूरा गुलाबी, पूरा पिंक okay, पूरा गुलाबी कान का हाँ, पूरा पिंक ओके okay. और ये नस्ल है, ये आपके सामने है, देख लो आप, ये अभी 2 दिन का बच्चा हुआ है ओके okay, 2 दिन का बच्चा, मतलब इसका हाइट अभी 3-3.5 फीट के ऊपर ही है? हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल okay. इसमें 4-4.5 आप अगर आप किसी को केजी के हिसाब से चाहिए तो केजी का क्या रेट है? केजी के हिसाब से नहीं देते हम लोग, खाली तो खाली एक नस्ल के हिसाब से देते, क्वालिटी के, और जो भी ओरिजिनल ब्रीड है आपके पास जो भी है वो? हाँ वो नहीं, वो अपनी बड़ी बकरी है, आप उसका भी मैं बता दूंगा ओके अभी ओके ओके ठीक है ना. लेकिन हम एक नंबर माल रखते हैं सोजत में ओके, मतलब सोजत की ओरिजिनल ब्रीड है, ओरिजिनल बिल्डर है बोला बकरा भी है, इसकी माँ ही है क्या? हाँ ओके okay. तो तुम्ही त्याची मम्मी पण बघू शकता, तिची खूप असे पूर्ण हाइट वगैरह असे एकदम परफेक्ट है, अंडी कमीत कमी 2 लिटर दूध देते, म्हणजे त्याचं त्याचा ऑटोमॅटिक त्याचा बच्चा पण तसाच होणार आहे 2 लिटर दूध असल्यामुळे तिला, आणि त्यांच्याकडे ओरिजिनल ब्रीड असल्यामुळे त्यांचा काही प्रॉब्लेमच नाही, खूप हाईट ग्रोथ करते सोजत, आणि सोजत जातीचे बोकड तर खूप असे अट्रॅक्टिव्ह असतात. तुम्ही बघू शकता पूर्ण सोजत जातीचे त्यांच्याकडे बोकड आणि पाट आहेत, आणि त्यांची हाईट बघाल ना जवळजवळ 4-4.5 फुटाची हाईट वरती आहे, खूपच छान असं त्यांच्याकडे बीट बघा. तुम्ही पाट बघू शकता, बकरी बघू शकता, त्याची हाईट आणि ग्रोथ काय आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्यांच्या पिल्लांची ग्रोथ काय असेल. सब बकरी है ये? हाँ सब बकरी, एक नंबर है ना, इसलिए सवाल ही नहीं, जल्दी मंगाइए, सवाल ही नहीं, कितने दिन आपको फड़फड़ाहट है, खुशी है. अपने जो ये हैदराबादी बकरा की क्रॉस है हाँ. लेकिन ये सोजत बकरी है ना हाँ. सोजत बकरी बोले, सोजत बकरी के ऊपर मतलब तो बिल्डर लगाया ना आपने हाँ. हैदराबादी हाँ. तो ये सोजत लीडर बोले तो व्हाइट आंख में आ गया इसमें ओके ओके. हाँ दीजिए बघू शकता तुम्हें, व्हाइट है ना, व्हाइट आई जाते, व्हाइट है तीचे पूर्ण, जो हैदराबादी बोकड असतो ते व्हाइट आहे जास्त. लेकिन ये किस कोई है? हर कोई ऊपर बकरी के ऊपर सूट नहीं होता, सूट नहीं होता, किसी का जो जैसे बकरी होता है ना रिजल्ट हाँ, के बारे में हाँ, उस बकरी के ऊपर ही सूट करता है ये वाला ओके. हाँ तुम्ही विचार करत असाल की सोजत जातीमध्ये जो सिंग असतात त्यांना सिंग आहेत, पण काही काही सोजत जातीमध्ये आता क्रॉस झाले जे हैदराबादीमध्ये क्रॉस झाले तर त्यांना सिंग येतात. पण खरंच कोणाला फार्मवाल्यांना जर सोजत जात ओरिजिनल ब्रीड कोणाला पाहिजे असेल तर जरूर यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डायरेक्ट मुंबईला डिलिव्हरसुद्धा करतील किंवा तुम्ही इथे येऊनसुद्धा पिकअप करू शकता. तुम्हाला जी क्वालिटी पसंत पाहिजे, जी हाईट पाहिजे पिल्लांची, तुम्हाला 1 महिन्यापासून 3 महिन्यापर्यंतचं पिल्लू त्यांच्याकडे भेटेल. तुम्ही ना तिचं हे बघू शकता, तिचं आसूल बघू शकता, किती ओटी मोठी आहे, म्हणजे त्याच्या दूध पण त्याचं त्याप्रमाणेच असेल. इनका इनका पैलोट ना मुझे, ये पैलोट नहीं है, पैलोट नहीं, ओके फर्स्ट में रहेगा ये हाँ, ये फर्स्ट रहेगा. लेकिन सोजत में सिंग नहीं रहते तो उसको सिंग मेरा इतना ही आता है बकरी को, ज्यादा नहीं, ज्यादा नहीं ओके हाँ. अब मतलब सोजत जात को भी सिंग रहता है? सिंग रहते हैं ओके. और आप 40 साल से बिजनेस कर रहे हैं, कम से कम 80,000 तक आप गोट बकरिया बेचे, किसी का कोई कंप्लेंट नहीं है, कुछ नहीं है अब तक? ओके ओके ओके. अभी ये दूजात पट है, ये वाली दूजात पट है ओके. कितना? 10-10 महीने ये 10-10 महीने की पट है ये सब.
ओके सब 10 महिन्याचे पट्टे तुम्ही बघू शकताय 10 महिन्याच्या पाटी आहेत आणि त्यांची हाईट बघितलं ना कमीत कमी 3.5 ते 4 फूट हाईट आहे त्यांची खूपच छान ग्रोथ आहे जर फार्मवाल्यांना कोणाला खरेदी करायचं असेल तर जरूर करू शकता कारण पैसा वसूल असा चीज आहे यांच्याकडे सोजत एरिया में एक नंबर माल है ये ओके आपका सोजत में जरा एड्रेस बता दो ना हमको सोजत रोड ओके ओके हिंदुस्तान फैक्ट्री के सामने सोजत रोड आएगा तो सोजत सीधा सोजत सिटी में आएंगे आप तो उधर कौन सा मतलब पुतला कौन सा उधर मोड़ बट्टा काली 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 मूर्ति के सामने से राइट मारना है वो सर्कल से राइट मारना है शिव जी की मूर्ति ओके फिर अंदर आने के बाद किधर सोजत रोड आ जाना सोजत रोड फैक्ट्री के सामने ओके हिंदुस्तान फैक्ट्री के सामने अंदर आना है और आपका नाम क्या है बालाराम भोपोजी कोणाला विचारलं तर तुम्हाला सांगू शकतो आपका फोन नंबर बता दो ना 5893 बोलो 5893 हिंदी में बोलो ना हिंदी में आप बता दो आप बोलो खुद नहीं आया ते आपल्या फार्मचा नंबर सांगता तुम्ही त्यांना डायरेक्ट मुंबईवरून कॉन्टॅक्ट करू शकता का तुम्हाला डायरेक्ट जर मुंबईला डिलिव्हरी असेल तर डिलिव्हरी करू शकता 9829795813 ओके तुम्हाला जर यांच्याकडून खरेदी करायचं असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि खूप छान बीड आहे यांच्याकडे सोजाची आणि ओरिजिनल बीड आहेत ते 40 वर्षापासून हा बिझनेस करतात कमीत कमी त्यांच्याकडे 80,000 आतापर्यंत त्याने सेल केलं तिकडे म्हणजे खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे आणि अशी एकच ही बकरी अशी की कुठे तिला दूध नाही आहे असं आजपर्यंत मला तर कुठे नाही दिसले आणि आम्ही पण त्यांच्याकडनं खरेदी केले 40 पिल्लं दादा ही बकरी देखो देखो ही बकरी है ना 7 हाताची है 7 हात फोडले तिने आताच पण ती बकरीचे तुम्ही बघू शकता ना तिचा म्हणजे तिचा सीना वगैरे असा आहे ना की एकदम मजबूत आहे म्हणजे तिची पिल्लं पण त्या हिशोबानेच असणार तिच्याकडे आणि खूपच म्हणजे क्वालिटीवाली मस्त पैसा वसूल एकदम अशी तुम्ही हे आहे जर तुम्हाला जर त्यांच्याकडून जर खरंच ब्रीड सोजत जाची ओरिजिनल ब्रीड पाहिजे असेल कोणाला तर नक्की फार्मवाल्यांना जर कन्फर्म केलं पाहिजे कारण आमचा स्वतःचा फार्म आहे आणि आम्ही फार्मसाठीच आमचा माल घेऊन चाललो आहे आणि मी तुम्हाला आमचा माल पण दाखवतो जो आपण घेऊन जाणार आहे फार्मवरती फ्रेंड्स आता बघू शकता आम्ही हा स्वतः आम्ही स्लॉट घेतला आहे ते स्लॉट घेतलेले मालक पण इथे आहेत आणि ते ओनर पण इथे आहेत तर तुम्ही आपण त्यांच्याशी संवाद साधूया हे बघा ओके नमस्कार आपण हे किती महिन्याची पिल्ले घेतलात तुम्ही 3 ते 3.5 महिन्याचे बच्चे ओके हे सब 3 महिन्याची पिल्ले आहेत तुम्ही त्यांची ग्रोथ बघू शकता इतका वेट कितना रहेगा कम से कम अभी जिंदा वजन है 30 से 40 किलो तक 30 ते 40 किलो 3.5 महिन्याची ग्रोथ म्हणजे जी ओरिजिनल सोजत जात आहे त्याची पिल्लांची किंमत वेट आहे ते 3 महिन्यामध्ये 35 ते 40 किलोपर्यंत पकडते आणि आता ते मुंबईवरनं त्याने घेतले होतं त्यांनी त्यांच्याकडनं तुम्ही स्वतः त्यांच्याकडनं प्राईज आहे का किती झाले 25,000 ओके म्हणजे 25,000 त्यांनी 3 महिन्याची पिल्लं त्यांच्याकडनं घेतले आहेत 3 महिन्याची पिल्लं मिक्स आहेत म्हणजे काही छोटे आहेत काही ते त्यांनी त्यांनी मंडीमध्ये असे आपण ज्याला बोलतो की मंडीमध्ये खरेदी केले अशा भावाने त्यांनी घेतले आहेत खूप छान क्वालिटीचे त्यांच्याकडे माल आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही 3 महिन्याच्या पिल्लाची काय ग्रोथ आहे एकदम म्हणजे ओरिजिनल कोणाला फार्मवरती जर घ्यायची असेल तर जरूर ह्यांना कॉन्टॅक्ट करा कारण खूपच छान क्वालिटी आहे आणि आपल्या मुंबईच्या जे वातावरण आहे त्याला सूट होण्यासारखं म्हणजे फील कारण आमच्या स्वतःच्या फार्मवरती ह्या प्रकारच्या सोजत जातीची खूप सारे व्हरायटीज आहेत आमच्याकडे पण